नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थ केअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे प्री प्रेग्नन्सी सिरीजमधला युटेरस माल फंक्शनिंगबद्दल म्हणजे युटेरसमध्ये असणारे डिफेक्ट डिफेक्टिव्ह युटेरसचे प्रकार नॉर्मल युटेरस आणि इतर जे डिफेक्टिव्ह युटेरस आहे त्याच्यात काय फरक आहे काय कॉम्प्लिकेशन्स येतात आणि त्यावर काय उपचार आहेत काय चान्सेस आहेत प्रेग्नन्सीचे सर्व काही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील तर वळूया आजच्या विषयाकडे प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यानंतर बाळाचं लिंग ठरतं बाळ मुलगी आहे मुलगा आहे त्याप्रमाणे त्यांचा विकास व्हायला सुरुवात होत असते जेव्हा बाळ ही मुलगी असते तेव्हा तिचं जे युटेरस आहे त्याचा विकास होण्यास सुरुवात होते सुरुवातीला तिला युटेरसच्याऐवजी म्हणजे जिथे युटेरसचा विकास कसा होतो सुरुवातीला दोन ट्यूब्स असतात आणि जेव्हा युटेरसचा विकास होतो त्यावेळेला त्या दोन ट्यूब्स जॉईन होतात आणि जी मधली भिंत आहे ती गळते आणि गळून जाते आणि अशा प्रकारे एक पियर शेपचं युटेरस तयार होतो नॉर्मल जे इथे पिक्चरमध्ये दाखवलं आहे जेव्हा हे युटेरस फॉर्म होण्याची क्रिया असते त्यामध्ये जेव्हा डिफेक्ट येतो ते प्रॉपर ही क्रिया पूर्ण होत नाही अशा वेळेला युटेरसमध्ये डिफेक्ट येतात काय काय प्रकारचे डिफेक्ट येतात ते पाहूया डिफेक्टचा पहिला प्रकारे सेप्टेट युटेरस त्याच्यामध्ये जेव्हा ह्या दोन ट्यूब एकत्र येतात तेव्हा ही मध्ये एक भिंत तयार होते आणि ही ही जी भिंत तयार होते त्यामुळे जेव्हा गर्भ राहतो हो। तेव्हा त्याला तिथे जागा राहत नाही आणि मिसकॅरेज होतं ऍबॉर्शनचे चान्सेस जास्त असतात आणि याच्यावरती हिस्ट्रोस्कोपी करून ती जी मधली भिंत आहे ती कट करून टाकतात आणि प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात अशा प्रकारच्या डिफेक्टमध्ये प्रेग्नन्सी राहायला काही प्रॉब्लेम येत नाही कन्सिव्ह होण्यास काही प्रॉब्लेम येत नाही कारण ट्यूब्स ओपन असतात पण आतमध्ये जाग जागा नसल्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही आणि मिसकॅरेज होतं पण ते हिस्टेरॉस्कॉपीने दूर करता येतो हा प्रॉब्लेम त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा युटेरसचा डिफेक्ट त्याचा प्रकार आहे युटे युटेरस डायडेल्फस त्याच्यामध्ये दोन युटेरस असतात त्याचं तोंडसुद्धा वेगळं असतं पण भजायना एकच असते त्यानंतर तिसरा प्रकार आहे बायकॉर्निया ट्युटेरस ज्यावर आपला आजचा मेन व्हिडिओ फोकस आहे ठीक आहे बायकॉर्नियो टुटेरसमध्ये नॉर्मली एच एस जी केल्यानंतर हे कळतं की बायकॉर्निया ट्युटेरस आहे किंवा सेप्टेट युटेरस वगैरे हे सर्व हिस्ट्रोस्कॉपी एच एस एस जी केल्यानंतर ह्या सर्वांचं निदान होतं तर बायकॉर्नियो ट्युटेरसमध्ये दोन ट्यूब्स ह्या वेगळ्या असतात आणि पूर्णपणे दोन ट्यूब्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या अशाच राहतात त्याच्यामुळे ह्या दोन असं आपण म्हणू शकतो की दोन युटेरस आहेत आणि तोंड मात्र त्याचं एकच असतं लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपीने याचा निदान केलं जातं ॲकोनिट युटेरसमध्ये प्रेग्नन्सी राहायला काही प्रॉब्लेम येत नाही कारण ट्यूब ओपन असतात पण पुन्हा तेच की दोन युटेरस असतात त्यामुळे जिथे गर्भ राहिलं आहे तिथे जागा अपुरी पडते आणि मिसकॅरेज होतं विस्करेजचे चान्सेस जास्त असत आणि मल्टिपल ॲबॉर्शन बायकॉर्नी ट्विटरसमध्ये पाहिलं गेलं की मल्टिपल ॲबॉर्शन्स होतात जसे की पहिलं ॲबॉर्शन पण त्याच्यामध्ये एक आहे की समजा पहिलं तीन ॲबॉर्शन झाले तर चौथा चान्सेस आहे बेबी पूर्णतः वाढण्याचे कारण समजा पहिलं ॲबॉर्शन दोन महिन्याचं असताना झालं सेकंड ॲबॉर्शन तीन साडेतीन महिन्याचं तिसरं ॲबॉर्शन सहा महिन्याचं होतं तर असं अशाने अशा काय होतं की ते युटेरसची कॅपॅसिटी वाढते ज्या बाजूला बाहेर राहते त्या युटेरसचा आकार वाढतो आणि त्यामुळे गर्भ तिथे वाढण्याची त्या युटेरसची क्षमता वाढते आणि त्यामुळे नेक्स्ट प्रेग्नन्सी चे चान्सेस जास्त असतात की ती टिकून राहील त्यामुळे जरी एक दोन तीन ॲबॉर्शन झाले तरी चान्सेस असतात की चौथी प्रेग्नन्सी चांगली जाईल ते बाळाची वाढ व्यवस्थित होईल याच्यावर सुद्धा डॉक्टरांनी सजेस्ट केलं तर सर्जे सर्जरी डॉक्टर सुचवू शकतात आणि हे दोन जे यु सेपरेट झालेले असतात ट्युटेरस दोन असतात त्यांना एक केलं जातं सर्जरी करून बायकॉर्ने ट्युटेरसमध्ये बाळाला वाढायला जागा नसते त्यामुळे अबॉर्शनचे चान्सेस असतात प्रेग्नन्सी राहायला काही प्रॉब्लेम नाही कारण ट्यूब ओपन असतात बायकॉर्निया ट्युटेरसमध्ये अजून एक प्रॉब्लेम फेस करावा लागतो की एक तर प्रीटर्म लेबर होऊ शकतो समजा जसं जसं युटेरसची कॅपॅसिटी वाढेल तसं सातव्या आठ महिन्यात किंवा आठव्या महिन्यात प्रीटर्म लेबर म्हणजे किंवा प्री मॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते बाळाचा लवकर जन्म होण्याचे चान्सेस देखील असतात तर तुम्हाला इथे फरक लक्षात आला असेल बायकॉर्निय ट्युटेरसमध्ये दोन सेपरेट युटेरस असतात तोंड एकच असतं सेप्टेट युटेरसमध्ये फक्त मध्ये एक भिंत येते जी कट करून एक आ, एक कम्प्लीट युटेरस तयार केलं जाऊ शकतं फॉर्म होतं आणि युटेरस डायडेल्फिस दोन युटेरस असतात त्यांचं तोंडसुद्धा वेगळं वेगळं असतं पण वजायना एकच असते ठीक आहे तर हा मेन डिफरन्स आहे त्यानंतर युनिकॉर्नियो ट्युटेरस जिथे दोन ट्यूब जेव्हा फॉर्म होतात तेव्हा ते एकाच ट्यूबचं युटेरस तयार होतं आ, हे सगळे प्रकार आहेत युटेरसमध्ये डिफेक्ट येण्याचे माल फंक्शनिंग ऑफ युटेरस ज्याला म्हटलं जातं पण याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येत नाही कारण फॅलोपियन ट्यूब ज्या आहेत त्या ओपन असतात फक्त आतमध्ये गर्भाला वाढायला जागा नसते त्यामुळे मिसकॅरेज होण्याचे चान्सेस असतात त्यानुसार डॉक्टर तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट योग्य ती सर्जरी सुचवू शकतात तर हे सर्व झालं युटेरसचे जे काही डिफेक्ट्स आहेत प्रकार आहेत डिफेक्टिव्ह युटेरसचे त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा